आजही 24 तास एक पाऊल पुढे। मकर संक्रांतीची पुणेकरांना एक गोड बातमी देखील मिळालेली आहे। पुणे मेट्रो प्रत्यक्ष रुळावरून धावण्यासाठी 2018 डेडलाईन ठरवण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट अशा दोन्ही मार्गांसाठी ही डेडलाईन असणार आहे। वर्षानुवर्षे रखडलेल्या पुण्याच्या मेट्रोसाठी 2013 साल नवी आशा घेऊन आलंय। शरद पवारांनी प्रकल्पात लक्ष घालताच 10 जानेवारीला केंद्र सरकारनं मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गाला हिरवा कंदील दाखवला आणि 20% निधीसाठीही मंजुरी दिली। आता प्रत्यक्ष मेट्रो धावण्यासाठी केंद्र सरकारनं 2018 डेडलाईन ठरवली आहे। विशेष म्हणजे फक्त वनाज ते रामवाडीच नाही तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दुसऱ्या मार्गावरही मेट्रो 2018 धावणार आहे। दोन्ही महापालिका आणि राज्य सरकारची मंजुरी घेऊन या मार्गाचा प्रस्ताव मार्च पर्यंत केंद्र सरकारकडे पाठवायचा आहे। कॉस्ट अपडेट करायचे आहेत आणि राज्य शासनाची मंजुरी घेऊन केंद्र शासनाकडे त्याचं मंजुरीसाठी एक लाईन कॉर्डर 2 गेलेला आहे, कॉर्डर 1 पण पाठवावं लागेल आणि पॅरलली आपल्याला SPV स्थापन करावं लागेल। या दोन्ही मार्गांचा खर्च 2009 2500 कोटींच्या आसपास होता, आता मात्र हा खर्च दुपटीहून जास्त झालाय, त्यामुळे पुणेकरांच्या खिशावरही बोजा पडणार आहे। त्यांनी 9 ते 14 खर्च धरलेला आहे, आता आपल्याला या 12-13 पुढचा खर्च पकडायचा आहे। मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारचं बळ मिळालंय, पण या संदर्भातली अनेक कामं महापालिकेलाच करायची आहेत, त्यामुळे महापालिका किती वेगाने काम करते यावरच मेट्रोचं भवितव्य अवलंबून आहे। Z24 नितीन पाटोळे, पुणे। Z24 एक पाऊल पुढे।